नमस्कार, तुम्ही पाहतात व्हीएम न्यूज मराठी। जावळी तालुक्यामधील रानगेगर येथे आज सायंकाळच्या दरम्यान एका बिबट्याने 8 शेळ्या फस्त केलेल्या आहेत आणि 4 शेळ्यांना गंभीर जखमी केलेली आहे। गेल्या 15 ते 20 दिवसापूर्वी देखील याच रानगेगर परिसरातील डोंगरामध्ये असणाऱ्या वस्तीवर अचानक बिबट्याने हल्ला केला। नशिबाने त्यावेळी मेंढपाळ होते आणि मेंढपाळ घटनास्थळी बिबट्याला बघून पळून गेल्याने त्यांचा सुदैवाने जीव वाचला। आज देखील बिबट्याने पुन्हा एकदा या वस्तीवर हल्ला केलाय आणि 8 शेळ्या फस्त केल्यात आणि 4 शेळ्यांना जखमी केल्यात। त्यामुळे आता जखमी झालेल्या या शेळ्याचा अंदाजे 80,000 रुपयाचं नुकसान त्या शेतकऱ्याचं झालेलं आहे। त्यामुळे वन विभागाने या घटनेकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे। पाहूयात ही बातमी काय म्हणतायत शेतकरी। मी ज्ञानेश्वर करंदकर, रानगेर सरपंच, तालुका जावली, जिल्हा सातारा। आज या ठिकाणी बिबट्याचा वावर रानगेगर शिवारात आमच्या गावातील शेतकरी रवींद्र अण्णा मोरे यांच्या 2 शेळ्या गायब व 2 शेळ्या जखमी करून शिवारातून हे जनावर फिरत असताना सदर आमच्या गावातील शेतकरी रवींद्र अण्णा मोरे यांनी त्या ठिकाणी पाहिले गेले, त्यांच्या नजरेस आलं जनावर। 2 दिवस अगोदर विकास तुकाराम जांभळे यांचं बकरं वाघाने गायब केलेलं असून ह्याची कायदेशीररित्या नोंद घेऊन ह्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई व्हावी ही जनसामान्यातून ह्याची प्रतिक्रिया जनसामान्यातून अशी येत आहे की ह्याच्यानंतर आत्तापर्यंत हा बिबट्या किंवा हा वाघ जनावरांवर हल्ला करत आहे, परंतु ह्याच्यानंतर जर माणसांवर हल्ला केला तर सदर आमच्या गावातील लोकांनी, ॲक्च्युली आमच्या गावचं पूर्ण शिवार डोंगराळ भाग आहे आणि ह्याच्यातून बिबट्याला फिरण्यासाठी बराच वाव आहे आणि आत्ता सध्या जंगल इतकं वाढलं असल्यामुळं लोकांनासुद्धा त्या जंगलात फिरायला भीती वाटते। तर अशा वेळेला प्रशासनानं शासनानं त्याच्यावर योग्य ती कारवाई करून योग्य ते सदर शेतकऱ्याला योग्य तो न्याय द्यावा ही आमची विनंती राहील। आता हे जी तुमचं म्हणणं काय, तुमचं नाव काय? रवींद्र अण्णा मोरे। शेती व्यवसाय। मी रानात शेळ्या घेऊन गेला असताना माझ्या 2 शेरड्या गायब केल्या आणि 2 जखमी केल्या, तर याच्यावर प्रशासनानं कारवाई करून योग्य ते मार्ग हे केलं पाहिजे, न्याय द्यावा।